श्रीराम समर्थ, प्राध्यापक के व्ही बेलसरे, लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग, भाग क्रमांक 71, नाम श्रेष्ठ की रूप श्रेष्ठ यातील संवादातील पुढील भाग। श्री महाराज म्हणाले, वा शाब्बास, मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळेच आहे। जसे प्रत्येक माणूस हा माणूसपणामुळे माणूस बनतो, तसेच प्रत्येक वस्तूचे बाह्य रूप तिच्या नामामुळे टिकते। आता यापुढचा प्रश्न असा की नाम हे रूपाच्या आधी असले पाहिजे आणि त्यातून रूप कसे उत्पन्न होते याचे उत्तर सापडण्यासाठी आपल्याला नामाचा आणखी थोडा विचार केला पाहिजे। वलभणकर महाराज, खरे सांगायचे म्हणजे आम्हाला आजपर्यंत नामाचा अर्थच कळला नाही। खरोखर आज मोठा भाग्याचा दिवस आहे। श्री महाराज, अहो, ज्या दिवशी तुम्ही नामात रंगून जाल त्या दिवशी धन्य व्हाल। नामाचे महात्म्य मोठमोठ्यांना कळत नाही, पण एखाद्या भाविक अडाणी माणसाला ते कळेल। असो, माणसे अनेक असली तरी त्यांच्यामध्ये वसणारा मनुष्यपणा एकच असतो, म्हणून तर सर्व प्रकारच्या व्यक्तींना मनुष्य हे एकच नाम लागू पडते। आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो। म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपे आली आणि गेली तरी नाम आपले शिल्लकच राहते। थोडा विचार केला तर कोणालाही हे सहज पटेल। आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री आणि पुरुष जन्माला आले, जगले आणि मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे। हा नियम सर्वत्र लावला तर असे दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण चांगलेपणा कायम आहे। सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण सौंदर्य कायम आहे। आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या, पण आनंद कायम आहे। लाखो जीव आले आणि गेले, पण जीवन कायम आहे। वलभणकर महाराज, हे मला समजले, पण हे जीवन, हा आनंद, हे सौंदर्य रूपाशिवाय राहते कोठे? समजा सर्व रूपे नाहीशी झाली तरी ते टिकेल का? श्री महाराज, अर्थात कसे ते ऐका। रूपे अनेक असली तरी नाम एकच असते हे आपण पाहिले, म्हणजे नाम हे अनेकात एकत्वाने राहणारे असते। याचाच अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असते। व्यापक वस्तूचे क्षेत्र मोठे असल्याने तिच्यामध्ये शक्ती देखील अधिक असते। जिच्यामध्ये शक्ती जास्त असते ती वस्तू अधिक स्वतंत्र असते। जी वस्तू अधिक स्वतंत्र असते तिला बंधने किंवा मर्यादा कमी असतात। म्हणून नाम हे रूपापेक्षा अधिक व्यापक, अधिक शक्तिमान, अधिक स्वतंत्र, अधिक बंधनरहित असते। रूप हे जड व दृश्य असल्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि विनाश, वाढ होणे आणि घटणे, जागा व्यापणे आणि जागा बदलणे, कालमानाने फरक पडणे इत्यादी बंधने त्याला असतात। पण नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्याने त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देशकाल निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत। म्हणून नाम हे पूर्वी होते, आज आहे आणि पुढेही पण तसेच राहील। नाम हे सत्स्वरूप आहे। वलवणकर, मला येथे शंका येते महाराज। आज मी आपल्याला सर्व काही विचारून घेणार। श्री महाराज, अहो, असा विचारणारा भेटल्यावर मी मोठ्या आनंदाने सांगेन, काय शंका आहे सांगा। वलवणकर, नाम हे रूपापेक्षा श्रेष्ठ आहे हे तर ठरलेच, पण जगात रूपाचे प्रकार किती आहेत ते जरा पहा। नुसत्या रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तूंच्याकडे पाहिले तरी पुरे। दगड, लाकूड, आंबा, पाणी, भात, गादी, झाड, आकाश, घड्याळ, किती म्हणून सांगाव्यात। या प्रत्येक समुदायासाठी एक एक नाम असते। अनेक तऱ्हेच्या दगडांना दगड हे नाम आहे। अनेक प्रकारचे आंबे आंबा या नामातच येतात। अशा रीतीने या जड जगात जशी अनेक रूपांची गर्दी आहे, तशी सूक्ष्म जगामध्ये अनेक नामांची गर्दी असणार नाही का? माझ्या शंकेचा मुद्दा असा की नाम हे अनेकातून एकाकडे नेते असे आपण सांगता, पण तसे नसून जड रूपाच्या अनेकपणातून आपण सूक्ष्म नामांच्या अनेकपणात जात आहोत की काय, असे माझ्या मनात येते। श्री महाराज, बुवा, तुम्ही खरोखर विचारी आहात, त्याशिवाय इतकी सूक्ष्म शंका सुचायचीच नाही। तुमच्या शंकेचे उत्तर सांगतो ते नीट ऐका। आपली ज्ञानक्रिया जी चालते तिचा विचार केला तर काय दिसते बरे? समजा आपण एका टेकडीवर उभे राहून सृष्टी सौंदर्य पाहिले,
त्या पाहण्यात कोणकोणत्या क्रिया येतात ते बघा. प्रथम, डोळ्यांमधून प्रकाश किरणे आत मेंदूपर्यंत गेली. बाह्य पदार्थाचे मनुष्याला ज्ञान व्हायला इंद्रिय हे पहिले साधन आहे. इंद्रियामधून आत आलेले संस्कार एकत्र करून मन त्यांना वस्तुस्वरूप देते. वस्तुस्वरूप तयार झाल्यावर बुद्धी सारासार विचार करून त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान आपल्याला करून देते. पण मनुष्याच्या बुद्धीचा व्यापार इथेच थांबत नाही. टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडे, वेली, घरे, बागा, माणसे, पक्षी, पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचे ज्ञान झाल्यावर पुन्हा त्यांचे एकीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असे ज्ञान आपल्याला होते. म्हणजे अनेकात एकत्व शोधणे हेच मानवी ज्ञानाचे लक्षण आहे. या जगामध्ये कितीतरी वैचित्र्य आढळते. नाना तऱ्हेचे दगड, नाना तऱ्हेचे किडे, नाना तऱ्हेचे पक्षी, नाना तऱ्हेचे प्राणी असे किती प्रकार सांगावेत. या सर्वांची नावे जरी भिन्न असली तरी त्या सर्वांच्यात व्यापून असणारा कोणता गुण आहे सांगता का? वलवणकर महाराज, आपण जे प्रकार सांगितले त्याचे दोन मुख्य भेद करता येतील, एक सजीव आणि एक निर्जीव. श्री महाराज, उत्तम, छान सांगितले. सर्व प्राणी, किडे, मासे, पक्षी हे सजीव आणि दगड, माती, हवा, पाणी हे सर्व निर्जीव. पण एक पाऊल आणखी पुढे जा आणि या दोन्हीला सामान्य असे काय असावे याचा विचार करा. वलवणकर, नाही बुवा, आपल्याला काही सुचत नाही. महाराज, आपण सांगा. श्री महाराज, यात काय अवघड आहे असे पहा. सजीव प्राणी झाला तरी तो आहे आणि निर्जीव वस्तू झाली तरी ती आहे. हा जो असणेपणाचा गुण हा यच्चयावत सर्व वस्तूंना लागू आहे की नाही याचा विचार करा. वलवणकर, असे आहे खरे. महाराज, आपल्या सांगण्याने मनाला फार आनंद होत आहे. श्री महाराज, त्या आनंदाला सुद्धा आहेपणाचा गुण आहे. या असणेपणाच्या गुणाला नाम असे म्हणतात, यालाच ओंकार असेही म्हणतात. वलवणकर, आता मला समजले. ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली. ओंकार हेच परमात्म्याचे स्वरूप आहे इत्यादी उपनिषदातल्या वाक्यांचा अर्थ आज मला कळला. श्री महाराज, अर्थात नाम म्हणजे सत होय. म्हणून नाम हे सृष्टीच्या आरंभी होते, ते सध्या आहेच आणि सर्व सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक उरेल. नाम म्हणजे ईश्वर होय. नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यातच ती लीन होतात. वलवणकर, म्हणजे नाम हे रूपाहून निराळे राहत नाही ना महाराज? श्री महाराज, असे नव्हे. रूप हे नामाहून निराळे राहू शकत नाही. नाम रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरते. वलवणकर महाराज, आणखी एक विचारू का? श्री महाराज, जरूर विचारा. तुमचे पूर्ण समाधान झाल्याशिवाय आज आपण उठायचं नाही असा मी निश्चय केला आहे. वलवणकर, नाम हे जर इतके पूर्ण आणि शुद्ध आहे तर त्यापासून ही रूपे उत्पन्न झालीच का? सर्व रूपे अपूर्ण, मर्यादित आणि अशुद्ध असतात. श्री महाराज, याचे उत्तर संवादाच्या आरंभी बुवा तुम्हीच नाही का दिले? हे जगत भगवंताची लीला आहे हीच गोष्ट खरी. आपल्याला दिलेल्या बुद्धीने विचार करता करता शेवटी इतकेच ठरवता येते की या संसारामध्ये नाम आणि रूप, अव्यक्त आणि व्यक्त, सूक्ष्म आणि जड हे जोडीने काम करतात. त्यात देखील जड किंवा रूप हे सूक्ष्मातून किंवा नामातून आकाराला येते. नामाच्या सत्तेनेच जगते आणि शेवटी नामातच अंतर्धान पावते. नाम हे नुसते सत नाही, ते सत म्हणजे नेहमी असणारे, म्हणजे कधी न नसणारे, म्हणजे त्यामध्ये कधीही फरक न होणारे असे आहे. यामुळेच ते शांत आहे, ते समाधान रूप आहे. समाधान रूप असल्यामुळे त्याला अमुक हवे असे नाही, म्हणून ते पूर्ण आहे. म्हणून तिथे दुःखाचा लवलेश नाही, यासाठी ते आनंदरूप आहे. आनंद हा केव्हाही जड असू शकत नाही, म्हणून नाम चिन्मय आहे. वलवणकर, वा रे वा, म्हणजे नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे असेच ना? श्री महाराज, होय. शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच होय. नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते. अनेक रूपे घडवणे, ती मोडणे आणि नवीन तयार करणे, पण आपण मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लीला आहे.
बलवणकर: महाराज महाराज, माझे पूर्ण समाधान झाले, पण आपले बोलणे ऐकून माझी तृप्ती होत नाही, म्हणून नामाविषयी आणखी पुष्कळ सांगा, नाही म्हणू नका. श्री महाराज: बुवा, तुम्हाला मी काय सांगू, मी बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत 66 वर्ष मी नामाबद्दलच बोलतो आहे, अजून नामाचे महात्म्य संपत नाही. नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंतपण लटके झाले असे समजावे. जो नामात मीपणाने नाहीसा झाला त्यालाच नामाच्या महात्म्याची कल्पना आली. असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरील, कारण त्याचे महात्म्य कोणासच सांगता येणार नाही, किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्म्य सांगत राहील, कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही. बलवणकर: महाराज, आजपासून माझे जीवन मी नामाला वाहून घेणार, पण माझ्या मागे इतके लोक आहेत, त्यांना नामाचे महात्म्य मी कसे समजावून सांगू, त्यांना वेदांत कळणार नाही आणि त्याची जरूर पण नाही. श्री महाराज: मला खरे आवडते ते हेच, साध्या माणसाने विशेष खोलामध्ये न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावे, त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. बलवणकर: महाराज, मी लिहून घेतो, आपण सावकाश सांगा. श्री महाराज: नामाने सर्व पापे नाहीशी होतात. बलवणकर: आपण हे विस्ताराने समजावून सांगा. श्री महाराज: असे का, ऐका. भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे, नामाने भगवंताचे स्मरण होते, म्हणून नामाने पाप नाहीसे होईल. नाम हे वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे, वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास जरूर आहे, यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात, नामाला श्रम नाहीत, शिवाय सर्व लोकांना वेदांचा अधिकार नाही. पण नाम कोणीही घ्यावे, वेदांच्या मंत्राचा आरंभ ओंकारानेच होतो, म्हणून वेदारंभी नामच आहे. नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे, अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते, पण त्याला श्रम, पैसा, प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात. नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते. बलवणकर: मग आम्ही पंढरपूरला उगीच आलो तर? श्री महाराज: असे नव्हे, येथे येऊन नाम घ्यायचे जर न शिकला तर येणे व्यर्थ गेले म्हणावे, नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठी येथे येणे जरूर आहे. तुम्ही येथे आला नसता तर आपली गाठ न पडती आणि आपला संवाद न घडता, हे खरे की नाही? असो, नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे, सत म्हणजे भगवंत, त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म, इतर कर्मे आडवळणाने भगवंताकडे नेतात, नाम हे साक्षात भगवंताकडे पोचवते. नामाने भवरोग नाहीसा होतो, भव म्हणजे विषय होय, विषयाची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया होय. नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने दुःखे नाहीशी होतात उघडच आहे, दुःखे तीन प्रकारची असतात, पण या सर्वाचे मूळ विषयाच्या आसक्तीमध्ये आहे, नामाने ती आपोआप सुटते, म्हणून दुःख नाहीसे होते. शिवाय भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल? बलवणकर: महाराज, नामाचा वासनेवर काय परिणाम होतो ते सांगा. श्री महाराज: हे तुम्ही चांगले विचारले, ज्या ठिकाणी देहबुद्धी असते तिथेच वासना उत्पन्न होते. देहच मी आहे ह्या भावनेने वागणाऱ्या माणसाचे मन सारखे इंद्रियातून बाहेर धावत असते, त्याच्या मनाची कधीच तृप्ती होत नाही, पण जो नाम घेऊ लागेल त्याचे मन हळूहळू बाहेर धावण्याचे कमी होते. बाहेरची धाव कमी झाली की वासनेचा जोर आपोआप कमी होतो, पुढे तेच मन नामात रंगू लागते. ज्या मनाने वासना भोगायची तेच नामामध्ये रंगू लागल्यावर वासना आपोआप क्षीण होते, काही दिवसांनी ती मरून जाते. वासना सूक्ष्म आहे, म्हणून तिचा काटा काढायला सूक्ष्मच अस्त्र पाहिजे, ते म्हणजे नाम होय. बलवणकर: मला हे फार आवडले. श्री महाराज: नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात, देहबुद्धी कमी होणे हेच पुण्य होय, ते नामाने प्राप्त होते. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते, वाईट किंवा विषयाच्या वासनेने बुद्धी भ्रष्ट करणे हेच कलीचे मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचे काम नाम घेतल्याने होते, म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही. नामाने पुण्य शरीर बनते, ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावे लागल्याने त्याच्या शरीरात
सत्वगुणाची वाढ होते, तो पुण्यवान बनतो. वलवणकर महाराज, नामाचा प्रारब्धाशी कसा संबंध आहे? श्री महाराज, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण बहुतेक लोक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदुःख हे माझेच सुखदुःख आहे किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुःखी तर मी दुःखी अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते. बरे, प्रारब्धाचे भोग आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत, मग कसे करावे? इथे असे लक्षात ठेवावे की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते. म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी व दुःखी होत नाही. नामाने देहबुद्धी कमी होते म्हणून प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील नामात राहणारा मनुष्य आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराधसुद्धा नाम नाहीसे करते. वाया गेलेल्या माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनाचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य लाभल्याने त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते. सर्व काली, सर्व ठिकाणी, सर्व अवस्थात कोणालाही करता येण्यासारखे नाम हेच एक साधन आहे. नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नाते जोडायला नामासारखे साधन नाही. किती प्रकारांनी सांगू तुम्हाला बुवा. अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात. अखंड नामात जगणे यालाच पराभक्ती म्हणतात. अखंड नामात गुंतणे यालाच संत म्हणतात. शेवटी एवढे सांगतो की नामात प्रेम येणे हीच संतांची खरी खूण आहे. माझे एवढे ऐका, नामाला विसरू नका. प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले असेल त्यात समाधान मानावे. पण केव्हाही नामाला विसरू नये. असे जो करील त्याचा भगवंत ऋणी होऊन राहील. हे शब्द बोलत असताना श्री महाराजांच्या तोंडावर इतके विलक्षण तेज आले होते की बुवांसकट सर्व सभा नुसती तटस्थ बसली होती. बुवांच्या डोळ्यांना तर अश्रुधारा लागल्या. ते श्री महाराजांच्या पाया पडले. तेव्हा श्री महाराजांनी प्रेमाने त्यांना उचलले आणि आपल्या गळ्यातील तुळशीची माळ त्यांच्या गळ्यात घातली. सर्व मंडळी प्रसाद घेऊन नंतर घरी गेली. श्री महाराजांच्या आयुष्यातला हा शेवटचा मोठा विजय होय. नामाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व वेचले. एखाद्या दृश्य वस्तूचे महत्त्व लोकांच्या गळी उतरवून देणे ही सोपी गोष्ट आहे, कारण त्याचे फळ प्रत्यक्ष दिसते. परंतु भगवंताच्या शेजारी वसणाऱ्या आणि त्याच्याप्रमाणेच अदृश्यपणे वावरणाऱ्या नामाचे महात्म्य सामान्य माणसांच्या मनामध्ये ठसवून देण्याचे काम फारच कठीण आहे. माणसे नामाच्या बाबतीत अनंत शंका काढीत असतात. त्या सर्व शंकांना उत्तरे देऊन श्री महाराजांनी लोकांना नामाला लावले. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम, जय जय राम.